परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची गव्हर्नर बॉडी नॅशनल मेडिकल कमिशनने नोटिफिकेशन काढून जाचक नियमावली जाहीर केली आहे. NMC या नियमावलीमुळे सर्वसामान्य शेतकरी, कामगार, शिक्षक, छोटे उद्योजक, व्यापारी यासारख्या मध्यमवर्गीय मुलांना डॉक्टर होता येणार नाही. त्यासाठी हे नियम मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या भविष्याची हा एक प्रकारचा खेळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करत असून NMCA हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी फॉरेन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकार परिषदेत केली. फॉरेन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन घेरडे, डॉक्टर प्रीतम पालकर, फॉरेन मेडिकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सिद्दीक बेग मिर्झा, सचिव डॉक्टर मंगेश बोडके, समन्वयक अभिषेक अवचार आदी यावेळी उपस्थित होते. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार असून हा निर्णय मागे घेतला नाही तर सत्याग्रह आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा डॉक्टर घेरडे यांनी दिलाय. डॉक्टर सुदर्शन घेरडे म्हणाले, या नव्या नियमावलीमुळे दरवर्षी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या 10 ते 15 हजार विद्यार्थ्यांवर गदा येणार आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यापासून रोखण्याचं हे षडयंत्र आहे. प्रधान संस्था असलेल्या NMCA भारतातील शिक्षणासाठीचे उपयुक्त नियम बनवले पाहिजेत व ते नियम कडक केले पाहिजेत. परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्था समर्थ आहे. जागतिक स्तरावरील शिक्षणासाठी NMCA असे जाचक नियम आणू नयेत अशी मागणी यावेळी घेरडे यांनी केली आहे. आज जे 18 नोव्हेंबरला जे नवीन गॅजेट आलं, नॅशनल मेडिकल कमिशननं हे गॅजेट आता अधोरेखित केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे आहेत की 54 महिन्याचा कोर्स असला पाहिजे, 12 महिन्याची इंटर्नशिप असली पाहिजे त्याच देशामध्ये. आमची मागणी एवढीच आहे की परदेशात जे मुलं शिकत आहेत अजून शिकायला जाणार आहेत त्यांचा जो अधिकार आहे तो तुम्ही काढून घेऊ नये. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि नॅशनल मेडिकल कमिशन आणि मोदी गव्हर्नमेंटला आमचं एवढंच म्हणणं आहे की जे परदेशात चाललेलं आहे ते WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या परमिशननं सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या देशातले म्हणजे आपल्या देशातले जे काही नियम आहेत ते कमीत कमी अटी नियमावली ते तुम्ही फॉलो कराव्यात. परदेशात काय चाललं आहे, परदेशातून शिकून आल्यानंतर तुम्ही जर नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट 2 ही एक्झाम घेत आहे तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही ह्या नियमामध्ये असे फेरबदल काही करू नयेत. कारण नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट 2 तुम्ही घेतच असाल आणि त्याच्यानंतरच आम्हाला जर तुम्ही लायसन्स देत असाल तर मला असं वाटतं की सर्वसामान्य शेतकरी, शिक्षक, पोलीस अशी जी शेतकऱ्यांची मुलं बाहेर परदेशात शिकायला चाललेली आहेत त्यांना तुम्ही जायला द्यायला पाहिजे. कारण आपल्या देशाला डॉक्टरांची गरज आहे. 1000 पाठीमागामागं 1 डॉक्टरची गरज असताना, कोरोनाचा एवढा मोठा भुर्दंड आपल्यावरती पडलेला असताना, कोरोनामध्ये बऱ्याच डॉक्टरांचा जीव याच्यामध्ये गेलेला असताना असे नियमावली तुम्ही यामध्ये लागू करू नयेत. आणि NMCA आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की 54 मंथचा जो कोर्स आहे तो कुठलाही सेक्शनमध्ये तुम्ही Schedule 1 जे सब्जेक्ट दिलेले आहेत ते सगळे सब्जेक्ट आमच्या परदेशामध्ये आहेत. त्याच्यामुळं रशिया किंवा फिलिपिन्समध्ये शिकणाऱ्या मुलांना त्यांनी शिकू द्यावं आणि आल्यानंतर त्यांनी नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट 2 भारतातील विद्यार्थ्यांप्रमाणेच आम्हाला पण एक्झाम असल्यामुळं दोन्ही इक्विव्हॅलेंट झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही ह्या गोष्टींवरती जरूर विचार करावा आणि हीच आमची नसेल तर आम्ही रिट पिटिशन दाखल करून आंदोलनाचा मार्ग अवलंबू. फॉरेन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं उतरेल.